नमस्कार, मी गुंजन। महावॉइस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी आहे कर्नाटकातील बेळगाव महानगरपालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकवल्याने याच्या विरोधात आज दिनांक 21 जानेवारी रोजी बेळगाव शहरामधील मराठी भाषा व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये मोर्चाचे नियोजन केले होते। या पार्श्वभूमीवरून या मोर्चाला महाराष्ट्रातील बहुतांश शिवसैनिक येण्याची माहिती कर्नाटक पोलिसांना झाली होती, त्यामुळे आंतरराज्य सीमेवर कर्नाटक पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे। कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी तालुका निपाणी येथील दूधगंधा नदीकाठी कर्नाटक व महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर कडक बंदोबस्त ठेवून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर रोजी बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड भाषिकांनी बेकायदेशीरपणे लाल पिवळा झेंडा फडकवला होता। याला विरोध करत बेळगावमधील मराठी भाषेचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते। यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी बेळगाव जिल्हाधिकारी यांनी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती, पण पोलीस प्रशासनाची चर्चा होईपर्यंत बेळगावमधील मोर्चा काढू नये असा दबाव टाकण्यात आला होता। जरी मोर्चाला स्वागती आली असली तरी महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक बेळगावमध्ये येण्याची गोपनीय माहिती बेळगाव जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने कर्नाटक पोलिसांनी निपाणी पोलीस अंतर्गत दूधगंधा नदीकाठी कर्नाटक सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला। या बंदोबस्तामध्ये ग्रामीण उपनिरीक्षक BS तळवार, ASI टोलगी, कॉन्स्टेबल अमरचंदन शिव यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित आहे। सदर बंदोबस्ताला चिकोडी पोलीस उपाधीक्षक मनोज कुमार नाईक यांनी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली।